तर मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता आजची व्हिडिओ जे शमशान भूमीची होणार आहे ही शमशान जे आहे माझ्या फ्रेंडच्या घराच्या बाजूची शमशान आहे ठीक आहे तिकडच्या साईडने शमशानचं गेट आहे सो इथून जावं लागेल आपल्याला सो या व्हिडिओमध्ये ना कोणचा इंट्रो न काहीच नाही कारण की रिस्की एवढा आहे शमशानच्या बाजूला जे पोलीस क्वार्टर आहेत म्हणजेच की ऑल ओव्हर जितके पण म्हणजेच की पोलीस क्वार्टर म्हणजे की ऑल ओव्हर तिथे पोलीस तर असतीलच सो हे जसं बघू शकता एकदम जुन्या काळातली शमशान दिसत आहे आगे मत आगे एक बार अपने को ट्राई करना है जाना एक बार हाँ जाने का अंदर ये तो कैमरा सो माझा मित्र तो जे बाहेर थांबत आहे बट मी अंदर जात आहे सो जसं बघू शकता हाँ हाँ मैंने जा रखा जसा मी तिथे पाय ठेवला होता ना बस त्या टाइपने पाय ठेवला सो मित्रांनो मी तर अंदर आलेला आहे ठीक आहे सो इकडच्या साईडने जे आहे ती ऑल ओव्हर पूर्ण शमशान भूमी आहे आणि सो माझा मित्र पण जाय येण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे सो खूप भीती वाटत आहे आणि ते तर काही सो फायनली जे भाई ते जाळण्याचा सीन कुठे असतो ज्याला ते का कुठं सो मित्रांनो फायनली जे स्मशानामध्ये जे आपण आलेलो ठीक आहे तर तर हे जसं बघू शकता तुम्ही इकडच्या साईडनं हे जसं की ते या समाऱ्या केलेल्या आहेत ठीक आहे तिकडच्या साईडने पूर्णच्या पूर्ण आहे सो जसं बघू शकता तुम्ही इथे हे समाध्या केलेल्या आहेत त्यानंतर इथं पण ही एक समाधी आहे ठीक आहे ठीक आहे सो जसं बघू शकता तुम्ही ही एक समाधी आहे ठीक आहे आणि ती ऑल ओव्हर तिकडच्या पूर्णच्या पूर्ण बाउंड्री आहे आणि शमशान भूमीच्या बाजूला जे पोलीस क्वार्टर आहेत ठीक आहे आणि जो जाळण्याचा वगैरे सीन आहे तो तिकडच्या टाईपमध्ये सीन आहे सो तिकडे एकदा मी तुम्हाला जाऊन दाखवतो सो माझा मित्र म्हणत आहे की तिकडे साप आहे तर सो फायनली मित्रांनो तुम्हाला जे शमशान मी दाखवायची होती ही शमशान दाखवली आणि जुन्या काळामध्ये पंचायत एकासोबत लटकल्याने दिसली होती गेलं सो अशा प्रकारचा सीन आहे सो म्हणजे की आता लाईट मध्ये तेवढा दम नाही तुम्हाला क्लिअर दाखवण्याचं बट इथं जे एक झाड आहे आणि ही पूर्णच्या पूर्ण ऑल ओव्हर बाउंड्री तर आता जे पूर्ण आम्ही वापस जातो नाही पण सगळ्यात मोठा सीन सापाचा आहे कारण की आता तुम्ही बघितलं गवत किती होतं तर गवतामुळे जे आहे पूर्णच्या पूर्ण सापाचा सीन होता त्यामुळे जे आहे भाई पटकन आम्ही इथून वापस आलो भाई निकलो 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 जल्दी निकलो असं आरामशे 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 भाई आरामशीर सो मित्रांनो बाय चलो चलो भाई सो मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता हे शमशानभूमीचं गेट ते आणि बस इथून जे टाटा आहे शमशानभूमीला जर या शमशानभूमीमध्ये पुन्हा जर येऊन शूट करायचं असेल तर नंतरचं नंतर बघू बाकी तर जे आहे खूप रात्र झालेली आहे इथून आता गोळी ऑलराईट तर मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता आता सध्या मी जस्ट झोपेतून उठलो घरी आलो आहे एकदम सेफ तर रात्रीची जी ती व्हिडिओ बघितली तुम्हाला जे तिची आतली मधली जी शमशानभूमी होती ठीक आहे तर ती शमशान मी म्हणजे तिथं म्हणजे प्लॅन नव्हता तिथे जाण्याचा बट रिसेंटली माझ्या मित्रांनी त्या जागी त्या बट रिसेंटली माझ्या मित्रांनी त्या जागेविषयी सांगितलं आणि आम्ही तिथं गेलो ती जागा इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी गेलो बट तिथं गेल्यानंतर म्हणजे बाहेरूनच अंदर जाण्याआधी बाहेरूनच इतकं डेंजरस लुक त्या शमशानाचं लुक इतकं डेंजर दिसत होतं की बस तिथंच आधीच म्हणजे अंदर जाण्याच्या आधीच सर्वांची फाटली होती तरी पण आम्ही अंदर जाण्याचा प्रयत्न केला बट जिथं मेन सीन असतो जिथं की म्हणजे प्रेत जाळलं जाते म्हणजे की व्यक्तीला जाळलं जाते त्या जागेवर आम्ही नाही जाऊ शकलो कारण की इतकं म्हणजे गवत वाढलेलं होतं तिथं तिथं म्हणजे असं भूता वगैरे तर काही अशी भीती नव्हती वाटत होती थोडीफार पण जास्त भीती नव्हती जास्त भीती वाटत होती ती म्हणजे सापाची की साप विंचू किंवा असं काही झालं नाही पाहिजे सीन त्यासाठी जे आम्ही अंदर जाण्याचा प्रयत्न केला नाही पण तरी पण आम्ही जे जितकं होईल तितकं अंदर जाण्याचा प्रयत्न केला जी मेन समाध्या होत्या ते समाध्या तुम्हाला दाखवल्या त्यानंतर बाजूचं जे झाड होतं त्या झाडाचा एक वेगळा सीन होता माझ्या मित्रांनी मला सांगितलं तिथे की त्या झाडाला जे आहे कित्येक लोकांनी जे आहे गळफास घेऊन जे आहे आत्महत्या वगैरे केलेले सो ते सीन असे खूप काही त्या
स्मशानातील सीन झालेले आहेत. काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की त्या स्मशानाच्या बाहेर जे आहे खूप काही लोकांना ज्यांची डेथ झालेली आहे ते लोक आत्ता पण तिथं बाहेर दिसतात. लहान लेकराचा आवाज येते, एका लेडीचा म्हणजे एका बाईचा पण आवाज, लढण्याचा आवाज येते त्या स्मशानामधून. आणि आजूबाजूला कॉलनी आहे, ठीक आहे, आणि स्मशानाच्या बाजूला जे काही पोलीस क्वार्टर्स आहेत. सो रात्रीचा टाईम होता, रात्रीचा 1 वाजत होता, तरी पण मी तिथे तुमच्यासाठी गेलो. 1 वाजता तिथं पूर्णच्या पूर्ण जे शांततेचं लुक होतं पूर्ण तुम्ही बघितलं. सो खूप डेंजरस व्हिडिओ ती बनली, कारण की तेवढ्या सापाच्या ह्याच्यामधून पूर्ण गवतामधून जाऊन आम्ही तिथपर्यंत ते गेलो, व्हिडिओ शूट केली तुमच्यासाठी. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर मला माहिती सांगायचं काम नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंट करायचं आहे. कमेंट करून नक्की सांगायचं आहे की नेक्स्ट लेवल ब्लॉग जे बॉय वर्सेस मिस्ट्री जी ही सिरीज स्टार्ट केलेली आहे कशी वाटत आहे तुम्हाला. सो सबस्क्राईब करा चॅनलला, सपोर्ट करा, फैलून टाका व्हिडिओ. अशाच डेंजरस ब्लॉग, असेच नेक्स्ट लेवल ब्लॉग येत राहतील फक्त आणि फक्त तुमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे डे नाईट इंडिया. बस हॅशटॅग डे नाईट इंडिया फैलून टाका. सो बाय बाय, टेक केअर. भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.